मुलांनो, आज आपण भूगोल विषयाच्या बाह्य प्रक्रिया भाग एक या पाठातील विदारण हा भाग पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही कधी सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले आहे का? निरीक्षण केले असता असे लक्षात येईल की सभोवतालच्या परिसरातील खडकांची सतत झीज होत असते. खडक फुटणे, खडक कमकुवत होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ह्याच प्रक्रियेला विदारण असे म्हणतात. विदारणाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. एक कायिक विदारण, दोन रासायनिक विदारण, तीन जैविक विदारण. कायिक विदारण हे प्रामुख्याने कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात घडत असते. रासायनिक विदारण हे प्रामुख्याने ज्या भागात दमट हवामान आहे अशा भागात रासायनिक विदारण घडत असते. जैविक विदारण हे प्रामुख्याने सजीवांपासून घडत असते. विदारण ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. एक कांदा घ्या, तो कांदा मधोमध कापा. कापल्यानंतर त्या कांद्याचे निरीक्षण करा. निरीक्षण केले असता त्या कांद्याची एक एक पापुद्रा वेगळा होऊ शकतो. कांद्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येईल की कांदा ज्याप्रमाणे एक एक पापुद्रा निघू शकतो त्याचप्रकारे उघड्यावर असणारे खडक सतत तापत असतात. आतील खडक हे सतत थंड असतात. सतत वरचे खडक तापणे, आतील खडक थंड असणे ह्यामुळे वरचा भाग तापल्यामुळे वरच्या भागाचे खडकांचे कांद्यांच्या पापुद्र्याप्रमाणे थर निघत असतात. ह्याच प्रक्रियेला अपपर्णन प्रक्रिया असे म्हणतात.